फलंदाजी केली, परंतु यावेळेस मात्र क्षेत्रपाळ कोरोडी संघाला देखील कमी लेखून चालणार नाही आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करतोय डीप मध्ये, 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. पहिला चेंडू यावेळेस मात्र लॉफ्टेड खेळलाय, कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. एकच जाब मिळणार आहे, जिथं चौकार जाऊ शकला असता, परंतु जे नैसर्गिक अडथळे मैदानामध्ये, म्हणजे नैसर्गिक खेळाडू जर पाहिलेत ना, तर 7 ते 8 जण मैदानामध्ये उभे आहेत. कधी कधी फलंदाजाला ते नुकसान करतात, कधी कधी फलंदाजाला लाभ देखील देतात, कारण जो चेंडू झेल होऊ शकतो तो चेंडू कधी कधी झाडाला आदळला तर झेल सुटू देखील शकतो. त्यामुळे जर तर बऱ्याच गोष्टी मैदानामध्ये आहेत. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव येते, धावफलकावरती धावांचा श्री गणेश होत असताना फलंदाजी करणाऱ्या प्रणवच्या बॅटमधून पहिली धाव. फलंदाजी मार्गमध्ये जर पाहिलात तर देखील प्रणव आहे. प्रणव मधलं हे युद्ध आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस मात्र डावखुरे आताचा स्वप्नील स्ट्रायकर एंडकडे येताना पाहायला मिळतोय. फलंदाजी मार्क वरती पुनश्च एकदा फलंदाज सज्ज होतोय तो स्वप्नील. प्रणव टू स्वप्नील. यावेळेचा चेंडू पहा, हलक्या हाताने केवळ ढकलला, रिस्ट वर्क पाहायला मिळालं. स्क्वेअर लेग कडे क्षेत्ररक्षक तैनात आहे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, त्यामुळे केवळ एकच धाव वर्जित होईल. एकेरी धावीने धावफलक इथं मात्र वधारलं जात आहे, धावफलक पोहोचलं जात आहे. ते अर्थातच दोन याकड्यावरती सावध आणि संयमी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन चेंडू दोन धावा आल्यानंतर पुनश्च एकदा गोलंदाजी मार्क होती प्रणव. प्रणव टू प्रणव. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र उडावलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, चेंडू करतो हवाई सफर, धावा मिळतील 6. चेतन स्मृती षटकार. थँक यू उडीसा मास्टर. षटकार आलाय धावपलकाला, वेगासरशी आकार आलाय धावपलक 8 वरती. शांत संयमी असं आपण म्हणत असतानाच फलंदाजानं प्रहार केला आणि चेंडू सीमापार धाडला. इथून मात्र प्रणव आणि प्रणव मधलं हे जे युद्ध होतं ते युद्ध बॅटर प्रणवच्या दिशेनं जाताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाज प्रणव सज्ज. यावेळेचा चेंडू आउटसाइड दी ऑप्शन हाताळला होता, 30 यार्ड सर्कलच्या वरून खेळलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय वेगानं, 30 यार्ड सर्कलच्या बाहेर थांबलाय. पहा खेळाडूंना वाटलं होतं की चेंडू घोषांकित क्षेत्राकडे जाईल, परंतु आतमध्ये थांबला आणि त्यामुळे सहज 2 धावा मिळाल्या. कधी कधी अति आत्मविश्वास देखील आपल्याला घातक ठरू शकतो. 2 धावा धावपलकावरती वाढत आहेत, धावपलक जाऊन पोहोचते 10 वरती. 10 धावानं धावपलक इथं मात्र दुहेरी आकड्यामध्ये दर्शवलं जातंय. वेगासरशी फलंदाजी पडई संघ यावेळेस मात्र गेअर ऑन करताना पाहायला मिळतोय. गतवर्षी आम्ही ग्रँड फिनालेमध्ये होतो या स्पर्धेच्या, आत्ता देखील आम्हाला तेच करायचं हे मात्र दर्शवलं जातंय. थोडासा वेळ मात्र घेतला जाईल गोलंदाज प्रणव कडून. क्षेत्ररक्षणामध्ये यावेळेस मात्र पुनश्च एकदा बदल दर्शवला जातोय. हो यावेळेचा चेंडू स्लॉटमध्ये होता, परंतु आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न प्रणवचा जो फसताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता, लाईनमध्ये खेळले नाही. हा चेंडू जर कव्हर क्षेत्रामध्ये खेळला असता तर चांगल्या पद्धतीने बॅटवरती येऊ शकला असता, परंतु स्लॉक करण्याचा जो प्रयत्न झाला तो मात्र हाणून पाडला गोलंदाजानं. डॉट बॉलची सांगता, कमबॅक झालं षटकारानंतर. यावेळेस मात्र 5 चेंडूची समाप्ती, 10 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. आदरणीय सन्मान्य सतीशजी पाटील यांचं शुभ आगमन होत आहे. सतीशजी आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती आसन असतं व्हायचंय. ओ यावेळचा चेंडा चांगल्या पद्धतीने आडव्या बॅटने उडवलाय. पंचांकडे लक्ष. पंच गवतात, मर्यादे रेषा ओलांडून गेलाय चेंडू सीमापार. षटकार. तुम्ही भल्या पहाट उचूनतीची मनभावे पूजा करा. तुम्ही भल्या पहाट उचूनतीची मनभावे पूजा करा. बसले तारवे डोंगरावर तिची नजर भक्तावर. बसले तारवे डोंगरावर तिची नजर भक्तावर. थँक यू डीजे मास्टर, व्हाट अ फिनिश. षटकारानं मात्र पहिल्या षटकाची इथं मात्र समाप्ती केली फलंदाज प्रणवनं.
दोन दिवसांमध्ये प्रणवची बॅट शांत राहिली, परंतु इथं मात्र जो मोमेंटम विशाल मात्रेनं प्राप्त करून दिलाय तो मोमेंटम इथं मात्र कॅप्चर केलाय गुरुदत्त पडई संघानं, आणि इथं मात्र षटकाराची भाषा बोलू लागलाय कर्णधार प्रणव। इथं जर प्रणवचा विचार केला तर 5 चेंडूंमध्ये 15 धावांवरती तो जाऊन पोहोचलाय वैयक्तिक, संघिक धावपलक 16 धावसंख्येवरती असताना। गोलंदाजी मार्क वरती बदल पाहायला मिळेल सेकंड षटकामध्ये, अर्थातच वैयक्तिक पहिल्या सांघिक दुसऱ्या षटकामध्ये। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज भाग्येश भाग्येश गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतोय भाग्येश। तर स्ट्रायकरांकडे यावेळेस मात्र डावखुऱ्या आता स्वप्नील भाग्येश आणि स्वप्नील मधलं हे युद्ध मात्र पाहण्याजोगा असणार आहे। तत्पूर्वी चला एक आठवण, VRCC नवाळे आणि रामजी बाबा वाळुंजे दोन्ही कर्णधारांनी सज्ज राहायचंय नाणेफेक करण्याकरिता। बोलो नेम भाग्येश भाग्येश गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतोय, अर्थातच पुन्हा एकदा स्ट्रायकरांकडे डावखुऱ्या आताचा स्वप्नील। पहिला चेंडू भाग्येशचा, यावेळेस मात्र पंच वळतायत, सांगतायत की हा चेंडू बोळींज वरून विरार स्टेशन कडे टाकलाय, त्यामुळे वाईट बॉल नाही इथं मात्र सांगता होईल। अतिरिक्त एक धाव धापलकावरती वधारली जाईल, धापलक एका धावेने 17 वरती। काय जबरदस्त फलंदाजी, दडपण 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 पाहायला मिळतंय गोलंदाजांवरती पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्यानंतर। यावेळीचा चेंडू सुपर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला, चांगलं काम केलं स्वप्नीलनं, कारण काय तर जो इनफॉर्म बॅटर आहे त्याला स्ट्रायकर लाईनकडे आणलंय। इथून मात्र एक चांगलं बॅटल ऑन होणार आहे, कारण भाग्येश आणि त्याच्या विपक्षामध्ये प्रणव हे जे युद्ध आहे ते पाहण्याजोगं राहणार आहे क्रिकेटच्या माध्यमातून। 18 धावा धावपलकावरती अर्जित केल्या जात आहेत। इथून मात्र जर पाहिलं तर अजूनही या षटकातील 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, एकंदरीत जर चेंडूंचा विचार केला तर केवळ 1 चेंडू या षटकामध्ये हाताळला गेलाय। डीप कऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ हे 5 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, तर 30 यार्ड सर्कलमध्ये कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ। ओहो, यावेळेस मात्र आणखीन एक वाईट बॉल, स्पष्ट दडपण पाहायला मिळते गोलंदाजावरती वाईट बॉलनं, एक धाव आणखी वधारली जाते, धावपलक जाऊन पोहोचलं जाते 19 आकड्यावरती। यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा सोडलाय, पुन्हा एकदा वाईट बॉल, पण सकाळी सरांना व्यायाम करण्याचा यावेळेस मात्र पुरेपूर फायदा दिलाय गोलंदाजानं। एक चेंडूचा खेळ समाप्ती अखेर झालाय दुसऱ्या षटकातील, धावपलकावरती 20 धाव आहेत, वेगवान धावपलक पाहायला मिळत आहे आजच्या या दुसऱ्या दिवसातील। पुन्हा एकदा प्रणव सायकरींकडे, यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला, क्षेत्ररक्षकाच्या झोळीमध्ये चेल टिपला जातोय, संपलाय प्रणवचा खेळ, विकेटचं पतन। नमस्ते बहन और भाइयों, बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ गंगे उस साल का लोकप्रिय गीत ये। अरे ये बोट गया कि ठोका कसत चला नवीन बॅटरना विनंती असेल थोडस वेगाने येऊयात मित्रांनो, वेळ आपल्याला जरी जास्त वाढत असला अजून आहे शिल्लक आपल्याकडे, परंतु खेळाच्या ओघात तो कधी आपल्या पुढे निघून जाईल हे कळणार नाही। क्या बात है, इथून मात्र जर पाहिलं ना तर 4 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, माफ करा 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जे ऑनसाईड वरती पाहायला मिळतात त्याचा फायदा यावेळेस मात्र पूर्णपणे जर पाहिला तर क्षेत्रपाल करोडी संघाला आणि कर्णधार विवेक कला पाहायला मिळतोय, कारण यावेळेस त्यांनी निर्णय जो घेतला की 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 4 खेळाडू ऑनसाईड वरती ठेवायचे तो फायदेशीर ठरला। नवीन बॅटर मागच्या सामन्याचा सामनावीर ड्रॉप सीनचा हिरो पडई संघाकरिता विशाल मात्रे इज ऑन स्ट्राईक नाव। गोलंदाजी मार्क वरती भाग्येश, भाग्येशचा पहिला चेंडू स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड उडवलाय मिडऑफच्या डोक्यावरून वेगाने, चेंडू सीमा पार, जिथं थांबला होता विशाल मात्रे तिथून खेळ चालू झालाय, सीमा पार चौकार।
थैंक यू डीजे मास्टर। धावपळका वरती 4 धावा वाढताय, धावपळका वरती 24 धावा। विशाल मात्रे मैदानामध्ये आलाय आणि आपल्या नावाचा बुलबाला लगेच चालू झालाय। क्षेत्रक्षणामध्ये बदल यावेळेस मात्र पाहायला मिळतो। पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र पुनश्च एकदा पंचांना संधी व्हाइट बॉल दर्शवण्याची। अतिरिक्त एक धाव धावपळकावरती वाढते, धावपळक पोहोचला जाते 25 वरती। अक्षरशः वेगानं धावपळक वाढवण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडू यावेळेस मात्र गुरुदत्त पडई संघाकरता करताना पाहायला मिळतो आहे आणि तो प्रयत्न इथं मात्र यशस्वी देखील होताना पाहायला मिळेल। यावेळेचा चेंडू वाढव्या बॅटनं डीप मध्ये खेळलाय। स्क्वेअरलाकडे खेळाडू तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण दर्शवलं जाईल। केवळ एकच धाव इथं मात्र अर्जित होईल, चांगलं कॉलिंग स्वप्नीलचं देखील, त्यामुळे एकच धाव। धावपळक एका धावेने वधारते, धावपळकावरती 26 धावा आहेत। अजूनही जर पाहिला तर दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे आणि 4 चेंडूंचा खेळ झालाय। अजूनही 2 चेंडूंचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असणार आहे। भागीश थोडासा महागडा ठरलाय कारण 3 व्हाइट बॉल या षटकामध्ये हाताळलेत भागीशनं, म्हणजे 4 व्हाइट बॉल हाताळलेत, म्हणजे आतापर्यंत 8 चेंडू भागीशनं हाताळलेत। लवकर आताचा बॅटर स्वप्नील आलाय मैदानामध्ये, त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय। यावेळेस मात्र पुनश्च एकदा बॅटपुटर जाऊन पंच केलाय। यावेळेस मात्र एक धाव मात्र मिळणार आहे। धावपळक एका धावेने वधारते, धावपळक 27 वरती। थँक्यू सो मच। आयोजक वेगळे असतील तरी आलेला प्रत्येक मान्यवर इथं सगळ्यांची काळजी ठेवण्याचं काम करतोय आणि हे काम मात्र आमचे मान्यवर यावेळी चेंडू बॅकफुटर जाऊन कट केलाय गोशांकी क्षेत्राकडे। केवळ एकच धाव मिळणार आहे, एका धावेने इथं मात्र षटक संपलंय। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकावरती 28 धावा 14 सरासरीने, काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते। आता मात्र हाणामारीची 2 षटक शिल्लक आहेत। तत्पूर्वी चला VRCC नवाळे आणि RCM अर्थातच रामजी बाबा क्रिकेट क्लब वाळुंज। आमचे वाळुंजकर मैदानाच्या आतमध्ये देखील खेळतात आणि एक मान्यवर वाळुंजकर जे आहेत ते आम्हाला मैदानाच्या बाहेर देखील खुश ठेवतात। थँक्यू सो मच। चला जाऊयात बॅटच्या दिशेने, गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज रुपेश। संपूर्ण स्पर्धेदरम्यान डावखुरे हाताच्या गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय, सातत्याने डावखुरे हाताचे गोलंदाज आहेत ते पाहायला मिळाले। लेफ्ट आर्म रुपेश हो क्या बात आहे। यावेळेस साईड आर्म गोलंदाजी पाहायला मिळाली लेफ्ट आर्म कडून। एकच धाव इथं मात्र निर्देशित केली जाईल, थांबवलंय विशालनं, चांगलं क्षेत्ररक्षण दर्शवलं गेलंय। धावपळक एका धावेने वाढतंय 29 वरती। पा रुपेश पा, अगदी अष्टांच्या जवळ आल्यानंतर साईड आर्म ऍक्शन घेऊन गोलंदाजी करतायत, त्यामुळे काय रीड करताना थोडासा आहे ना तो बॅटरला थोडासा वेट अँड वॉचचा फटका खेळणं गरजेचं असणार आहे। परंतु हे बॅटल फार उपयोगी असणार आहे अर्थात पडई संघाकरता, कारण डावखुरे हाताचा गोलंदाज गोलंदाजी करण्याकरता आल्यानंतर डावखुरे हाताचा फलंदाज जर स्ट्रायकर यांकडे असेल तर एक उपयुक्त फटकेबाजी करता येते आणि ती मात्र होणार का मैदानाच्या आतमध्ये, हा तुम्हाला सर्वांना प्रश्न पडतो आहे। क्या बात आहे, 40+ रुपेश गोलंदाजी मार्गवरती आहेत। यावेळीचा चेंडू पहा बाहेर चाललाय, पंच दर्शवतील व्हाइट बॉल, महेश सरांचा इशारा येतोय। व्हाइट बॉल अतिरिक्त एक धाव मात्र कळवली जाईल, धावपळक एका धावेने वाढते, धावपळक पोहोचलं जात आहे 30 या आकड्यावरती। वेगानं मात्र धावांचा आकडा जो आहे तो मात्र गाठला जातोय प्रथम फलंदाजी करत असताना गुरुदत्त पडई संघाच्या वतीनं। यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा सोडलाय परंतु पंच यावेळेस मात्र तटस्थ, कारण जर तुम्ही सरळ उभे राहिला असता तर चेंडू शरीरावरती आदळला असता। दिस इज द बेनिफिट ऑफ रियल अंपायरिंग, बाहेरचे अंपायर किंवा चांगल्या दर्जाचे अंपायर असल्यावरती हा फरक जाणवतो, कारण आपला एक ग्रामीण क्रिकेटचा नियम काय दर्शवतो तर डावी एसटी सोडून गेला पंच वाईट लगेच देतात लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू, परंतु इथं बॅटर कुठे आहे हे देखील पाहिलं जातं। यावेळेस बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये फटका खेळलाय, कॉलिंग चांगलं झालं त्यामुळे झेल देखील चांगला डिपला गेला, परतावा लागेल स्वप्नीलला, विकेटचं पतन। क्रिकेट खेळू चला पाहू
पाहू चला खेलाडू जमले अनेक, क्रिकेट खेलू चला पाहू चला खेलाडू जमले अनेक। ए बोलिंज गावे भरलाया विकास पाटील चषक। थँक्यू डिझमा सर, पुन्हा एकदा बॅटरला विनंती आहे, आपण एवढं शांततेने काय येत आहे, थोडस घाई नाही या मित्रांनो। चला जरा वेगाने या, प्रत्येक बॅटरला सूचना आहे, ती विनंती नाही सूचना आहे की वेळ वाचवण्याकरिता आपण वेगाने येणं गरजेचं आहे। धावपळकावरती धावांचा विचार केला तर 30 धाव आहेत, 3 चेंडूंचा खेळ इथं मात्र समाप्ती अखेरीस झाला आहे, अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। कमबॅक दर्शवला गोलंदाज रुपेशनं आणि डावखुरी आताच्या फलंदाजाला माघारी परतवलं, नवीन फलंदाज गौरव। गौरव फलंदाजी करण्याकरता दाखल होतोय, ओ यावेचा चेंडू यष्ट्यांवरती आदळला, फर्निचर दिसतो आहे, दांडीगुल विकेटचं पतन। पती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक। हे बोलिंज गावे भरलाया विकास पाटील चषक। डेफिनेटली दांडी गुल झाली आहे, फलंदाज माघारी परतला आहे, गौरव गौरव आला, गौरव परतला, नवीन फलंदाज 30 धावा आहे धावपळकावरती। मीत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय, काय कमबॅक दर्शवलाय गोलंदाज रुपेशनं, पहिला चेंडू एक धाव वाईड डॉट विकेट विकेट। गौरव मैदानाच्या आतमध्ये, माफ करा मीत मैदानाच्या आतमध्ये आणि तो फेस करणार हॅट्रिक बॉल, रुपेश इज ऑन अ हॅट्रिक नाऊ, या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक दर्शवली जाणार का आणि विकेट हॅट्रिक मिळवणारा पहिला गोलंदाज रुपेश ठरणार का। जावे मैदानाच्या आतमध्ये, टायांचा गजर करूया रुपेश करिता, हॅट्रिक बॉल, ओ यावेचा हॅट्रिक बॉल सेन्सिबल घेऊन काढला, चांगला चेंडू हाताळला होता रुपेशनं, केवळ एक धाव मिळणार आहे मीतला। धावपळकावरती एक धाव वाढती आहे, धावपळक 31 धावांवरती, पहा जिथं 2 षटकांमध्ये धावा झाल्या होत्या 28, या षटकामध्ये केवळ धावा खर्ची घातल्या त्या 3 आणि इथून मात्र चेंडूचा खेळ शिल्लक आहे तर केवळ 1। हा एक चेंडू फार महत्वाचा असणार आहे कारण विशाल मात्र स्ट्रायकर एनकडे आहे, इथून जर विशालचा मोठा फटका आला धावपलक वाढेल, विशालची विकेट आली तर धावपलक थांबेल, काय घडणार आहे काय बिघडणार आहे, जाऊया मैदानाच्या आतमध्ये। फटका फासलाय, फटका फासलाय विशाल मात्रेचा, परंतु क्षेत्ररक्षक नव्हता त्या ठिकाणी, घोषांकित क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होईल का, तर नाही, एक धाव इथं मात्र मिळाली घोषांकित क्षेत्राकडे चेंडू जाण्यापासून थांबवला, त्यामुळे ऑन स्ट्राईक जाईल विशाल मात्रे। 3 षटकांची समाप्ती, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकावरती धावा झाल्यात 32, शेवटचा हाणामारीचा षटक शिल्लक आहे। चला पुन्हा एकदा आठवण करून देऊयात, VRCC नवाले आणि RCM अर्थातच रामजी बाबा क्रिकेट क्लब वाळुंजे दोन्ही कर्णधारांनी येऊन थांबायचं टॉस बॉक्स जवळ, लगेचच आपण टॉस कडे वळणार आहोत। सहा चेंडू इथं मात्र शेवटचे शिल्लक असणार आहेत, पहिल्या इनिंग मधील एकंदरीत जर पहिला तर पहिल्या षटकामध्ये एकंदरीत धावा आल्या होत्या अर्थातच 2 षटकारांशी तब्बल 20 धावा धावपळकावरती होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा झाल्या 28 होत्या, या षटकामध्ये केवळ 4 धावा आल्या 32 झाल्या, शेवटचा हाणामारीचा षटक, गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज जीतू क्षेत्रपाळ कोरोटी एका बाजूला आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूला गुरुदत्त पडई हा संघ आपल्याला पाहायला मिळतील। आणखीन एक सिनियर प्लेयर गोलंदाजी मार्गवरती येत असताना दर्शवतात आमचे भरतजी मोरे सर, भरतजी मोरे सरांना या खेळाडूंची चांगली ओळख आहे कारण सातत्यानं या सामवेदी ब्राह्मण समाजाच्या सर्वच स्पर्धांमध्ये भरत मोरे सरांचा आपण आवाज ऐकत असतो। यावेळेस मात्र जीतू गोलंदाजी मार्गवरती, आणखीन एक लेफ्ट आर्म, ओके आबाद आहे खोलवर टप्प्यावरचा चेंडू यावेळेस मात्र खोदून काढलाय डीप मध्ये, स्क्वेअर लेग वरून खेळाडू आलाय, फंबल झालाय, दोन्ही खेळाडू फंबल, चेंडू करतोय सीमारेषेच्या दिशेनं मार्ग
सीमा पार चौकार मात्र नवाळेतील ग्रामस्थ आणि एक जुने खेळाडू आदरणीय सन्माननीय पाडी साहेब यांचं शुभ आगमन झालंय. विजय जी, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती आसन व्हायचंय. चौकार आलाय धावपळकाला, आकार आलाय धावपळक 36 वरती. आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, वॉर स्ट्रोक, हेलिकॉप्टर उडवलाय, लँड होईल मैदानाबाहेर, सीमा पार षटकार. थँक यू डीज मास्टर. दोन सिनियर प्लेयर मधलं क्रिकेटचं द्वंद्व जीतू आणि विशाल मधलं विशालच्या नावावरती जाताना पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक दुसरा फुल टॉस यावेळेस मात्र उडवलाय, झाडावरती चेंडू आदळलाय का, यावेळेस मात्र पंचांना प्रश्न विचारला जाईल. यावेळेस धावबाद संधीची ऑन, परंतु ती देखील दवडली. येस, पंचाने रिव्ह्यू कॉल केलाय, रिव्ह्यू कॉल केलाय, त्यामुळे थांबायचंय. पंच निर्णय देणार आहेत, तिसरा पंच इथं आहेत, सो टेन्शन नाही आहे, जो काही योग्य निर्णय असेल तोच मिळणार आहे. हॅलो, डगआउट मध्ये फक्त खेळाडू बसले, दुसरे प्रेक्षकांनी बाहेर, डगआउट मध्ये फक्त खेळाडू आहे, फक्त खेळाडू, नाही नाही सितेश, सकाळपासून सगळ्यांना बाहेर काढलं, डगआउट मध्ये फक्त खेळाडू बसायचे, तू नाही रे, दुसरे खेळाडू बसले त्यांना बाहेर उतरचं नाही, डगआउट मध्ये फक्त खेळाडू, फक्त खेळाडू आहे, सकाळपासून तो नियम आहे. नाही नाही कोण असेल बाहेरचे, बाहेर काढा असं. ओके ओके, त्याला डगआउटचे बाहेर. चला, पडई संघ ही तुमच्यासाठी नव्हती सूचना, फक्त जे बसलेले त्यांच्यासाठी होती, सो टेन्शन नाही आहे, बाकीचे सर्वांनी बाहेर यायचे. निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल, परंतु मॅच मध्ये आता जे घमासान आपल्याला पाहायला मिळालंय ते फायनल पर्यंत दिसणार आहे, कारण आता ज्या ज्या टीम पुढे येत आहेत त्या सर्व टीम्स पाहता तो संघर्ष इतकाचा मोठा होणार आहे. नॉट आउट चा इशारा आलाय, कारण झाडाला चेंडूचा स्पर्श झालाय, दोन धाबा. आज मला वाटतं रविवारचा दिवस होता आणि सकाळी बायकोने बनवलेल्या भाकरी सोबत नशिबाची भाजी कोण खाऊन आला असेल तर अर्थातच विशाल मात्रे. आजच्या सकाळच्या नाश्त्याला भाकरी सोबत नशिबाची यावेळेस मात्र भाजी खाल्ली गेली. धावपळकावरती दोन धावा वाढतील. यावेळेचा फटका मात्र फसला गेला होता, घोषांकी क्षेत्राकडे चाललाय, आता मात्र नॉन स्ट्राइक रेंजकडे जावं लागेल. धावपळकावरती एक धाव वाढते, धावपळक 45. क्या बात आहे, 45 धावा. धावपळकावरती पाहायला मिळत आहेत कम्मालीची फलंदाजी. हो, यावेळेस मात्र आणखीन एक स्ट्रेट डाऊन दी फटका, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. ओ सोपा जेल सोडलाय, मिचचा जेल सुटलाय स्ट्राइक एंडला, इथं मात्र विशाल मात्र यायची संधी आहे. 46 धावा. आजच्या दिवसातील चार षटकांमधलं पहिलं सांघिक अर्धशतक पाहायला मिळेल का? 46 धावा आहेत, शेवटचा चेंडू शिल्लक आहे, 50 धावा अर्धशतका स्वरूपी सांघिक धावपलकावरती पाहायला मिळणार का? चला वाळुंजे आणि नवाळे दोन्ही कर्णधार येऊन थांबायचंय. सांघिक अर्धशतक, सांघिक अर्धशतक हो होणार का? हो, क्या बात आहे, क्या बात आहे, सुपर पीस ऑफ फिल्डिंग. या खेळाडूचं नाव काय मित्रांनो? यश. सुपर सुपर यश ची ही फिल्डिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळा व्हायला हरकत नाही मित्रांनो.
येस रिव्ह्यू कॉल केलाय पंचांनी, परंतु निर्णय काही असो प्रयत्नासाठी एकदा जोरदार डाळे यशच्या सुपर पीस ऑफ फिल्डिंग। जरी षटकार थांबवला तरी चार धावले त्यामुळे अर्धशतक झालंय। पहिलं अर्धशतक सांघिक या दिवसातलं पाहायला मिळालं। यशनं कम्मालीचं क्षेत्ररक्षण केलंय, पंचांकडे निर्णय सोपवला गेलाय थर्ड अंपायर कडे, तो आपण पाहणार आहोत। टॉस कडे जाणार आहोत ज्या ठिकाणी व्ही आर सी सी नवाळे आणि एका बाजूला रामजी बाबा वाळुंजेचे कर्णधार आपल्यासोबत जोडले जातील। चला टॉस कडे जाऊयात। चला रामजी बाबा वाळुंजे कर्णधार या, रामजी बाबा वाळुंजे कर्णधार कॅप्टन टॉस साठी यायचे। निर्णय पोहोचेल त्या अगोदर आपण टॉस केला जाणार आहे। या शेवटच्या क्वार्टर फायनलचा टॉस असेल। विकास इज द कॉल, विकास आला आहे। ऋतिक पुन्हा एकदा टॉस जिंकलाय, टॉस किती महत्वाचा होता आणि काय निर्णय? टॉस खूपच महत्वाचा होता, मोठी मॅच आहे तर आम्ही प्रथम फिल्डिंग करू। कशा प्रकारची तयारी आहे समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? जसं की आमची बॉलिंग चांगली आहे पण थोडे काही चुका होतात, तरी आम्ही कमीत कमी 35 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल। खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी। साई जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही बॅटिंगच केली असती। टॉस किती इम्पॉर्टंट होता तुझ्यासाठी? जर टॉस जिंकला असतास तर कसं मनोबल वाढतं किंवा अजून काही? नाही, आम्हाला टॉस जिंकला असता तरी बॅटिंगच करायची होती, त्यामुळे टॉसचा आम्हाला असा काही इफेक्ट जाणवला नाही। कशा प्रकारची तयारी आणि किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? मागच्या दोन मॅचला जसं मी सांगितलं तसंच जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आणि मग नवळ संघाला तो धावा रोखण्याचा प्रयत्न आम्ही करू। खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा या मॅचसाठी। न्यूज फ्रॉम द सेंटर, नवळे विन द टॉस अँड दे हॅव इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट। चला शेवटच्या चेंडूवरती चार धावा दिल्या गेल्यात, फोर रन्स, आणि त्या चार धावांना गृहीत धरत असताना 50 धावा धावपळकडे 51 टार्गेट ठेवले। चला विश यू ऑल द बेस्ट दोन्ही संघांना, खूप साऱ्या शुभेच्छा। 51 धावा धावपळकडी लगावल्या गेल्यात आणि 51 धावांचा पाठलाग होईल का? प्रश्न खूप मोठा आहे। या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला मिळणार आहे। प्रश्नाचं उत्तर काहीही असो हा सामना खूप चांगला रंगेल यामध्ये तीळ मात्र शंका नाही, कारण ओपनिंग प्लेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। एका बाजूला विवेक नाईक आणि नॉन स्ट्रायकिंगला सुयश। चला सामवेदी ब्राह्मण संघ क्रीडा कमिटी अध्यक्ष विवेक
नाईक हे स्ट्राइक एंड वरती आहेत. गोलंदाजी माग वरती गोलंदाज जतीन आहे. जतीनने आज खूप चांगली कामगिरी केली आहे पडाई संघासाठी. आज पुन्हा एकदा या मॅच दरम्यान त्याच्यावरती तीच जबाबदारी असणार आहे. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न मिडगेटमध्ये क्षेत्ररक्षक डीप शॉटमध्ये तैनात फील्ड करेल तोपर्यंत एकदा दापलकरती ॲड होताना पाहायला मिळते. मामा भाचे एकमेकांसमोर आता खरी मजा येणार आहे. अनेक नातीगोती इथे पाहायला मिळतात ज्या वेळेला एकमेकांसमोर वेगवेगळी गावं येतात आणि ती गावं आल्यानंतर जामेदी ब्राह्मण संघ म्हणजे बोळेंश टू भुईगाव हेच अंतर आहे. हे दोन टोक आहेत आणि त्यामध्ये येणारी ती सर्व गावं एक आणि ती बेंचमार्किंग आहे. पुढील चेंडू समोरच्या दिशेने खेळायचं होतं. बॅट एकदम क्विक आली आहे. यष्टरक्षक झेलकाली झेल टिपलाय. मामावरती भाचे सरस गडी बात बात थँक्यू डिझे. इथे मामा नाही बाद झाला, इथे सुयश बाद झालाय. त्यामुळे पहिला हादरा कोरोटी संघाला. सुयश चोरपणे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय ऋषभ. सुरुवात कशी असणं गरजेची आहे. चार षटकांमध्ये 51 धावा म्हणजे किती आस्किंग रनरेट आहे त्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही त्या आस्किंग रनरेटला ध्यानात ठेवून नाही खेळणार तर मात्र सामना तुमच्यापासून लांब होईल. म्हणून इथे प्रत्येक चेंडू प्रत्येक षटक हे खूप विचारपूर्वक तुम्हाला हाताळावं लागणार आहे, विचारपूर्वक तुम्हाला खेळावं लागणार आहे. नवीन बॅटर ऋषभ आल्यानंतर पाहूया त्याच्या माध्यमातून कशाप्रकारची बॅटिंग होते, कारण जतीनने जी स्वतःला कमिटमेंट केली आहे ती पुरेपूरपणे पार पाडतोय. मोठा फटका वेगाने मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू या वेळेला इन साइड आउट. पहा एक अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न केला गेला. लेफ्टा मोहत विकेट गोलंदाजी होती आहे. थोडासा बाहेरून आता आतमध्ये आणला जातोय, थोडासा साईड आर्म ऍक्शन मध्ये आणि त्यानंतर आतमध्ये आणल्यानंतर तिथून बाहेर वळवला जातोय. म्हणजेच एक नैसर्गिक वळण घेणारा हा चेंडू फलंदाजाला बीट करतोय. बदलाला इथे मध्ये पूर्णपणे उणीव आहे आणि त्यामुळे बॅट अँड बॉलचा संपर्क सुद्धा होत नाही. पुढील चेंडू जतीनचा पुन्हा एकदा सेम डिलिव्हरी. टप्पा थोडासा मागे घेतला, कोणतीही धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. 51 धावांचा पाठलाग करत असताना तुम्हाला या प्रकारची फलंदाजी करून चालणार नाहीये. पहिल्या षटकामध्ये किमान 12-13 अशा धावा तरी याव्या लागतील जेणेकरून एक स्टार्ट मिळेल. फक्त एक धाव आतापर्यंत या 5 चेंडूंमध्ये आली आहे, त्यामुळे अडचणी थोड्याशा वाढत चाललेल्या आहेत. आणि या पहिल्या इनिंग नंतर इथे ड्रॉ टाकला जाणार आहे, तर मी विनंती करेल या इनिंग नंतर ड्रॉ टाकला जाणार आहे, माफ करा. भुईगाव आपला एक प्रतिनिधी, चेतक वाघोली एक प्रतिनिधी, आपण येऊन सज्ज राहायचं. यावेळेला खाली राहिलेला चेंडू आहे. यष्टरक्षक चोख काम बजावतो, येतो डॉट बॉल. एकच आहे बादच्या दिशेने वळत. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज प्रणव गोलंदाजी मागवरती येतोय. पहिलं षटक अतिशय चांगल्या रीतीने हाताळलं जतीनने. स्वभावाला साजेसा खेळ केलाय, परंतु इथे कोरोटी संघाला सुद्धा आता त्यांचा स्वाभाविक खेळ हाताळणं गरजेचं असणार आहे. त्या खेळाप्रमाणे खेळ नाही झाला तर मात्र संकट वाढणार आहेत आणि इथे या मैदानावरती संकट वाढल्यानंतर पराभवाच्या छायेत जावं लागतं, स्पर्धा सोडावी लागते. क्वार्टर फायनल आहे म्हणजे सेमीफायनलमध्ये जाण्याचे दरवाजे तुटवणं गरजेचे असणार आहेत. पाहूयात काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, कारण यानंतर होणारी मॅच सुद्धा खूप मोठी आहे. एक गोष्ट पाहिली आपण, काल पहिला सामना जिंकला तर ज्या वेळेला ड्रॉ टाकण्यात आला सामने अगदी योग्य लागले होते, टीट फॉर टॅट असे होते, म्हणजे समान गुणवत्तेने भरलेले संघ एकमेकांसमोर आले होते आणि त्यामुळे खूप मजा आली. यावेळेला बॅकवर्ड्स वरलेगमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. विवेकने खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला
खेळून काढलंय. एकच धाव त्या चेंडूवरती मिळेल कारण बॅकअप चांगला आहे सिंगल. आणि असे काही सामने झाले त्या सामन्यांमध्ये तुल्यबळ संघ एकमेकांसमोर आल्या कारणाने आतापर्यंत ती रंगत अनुभवायला मिळाली. विकास स्मृती चषकाची स्पर्धा ज्यासाठी जाणले जाते ते चित्र पाहायला मिळालं. आणि आता त्यानंतर बघता बघता या मॅच नंतर शेवटचा क्वार्टर फायनल खेळवला जाईल आणि त्यानंतर दोन सेमीफायनलचे सामने सुद्धा होणार आहेत. महत्वाचं काय आहे आजच्या दिवसाचं मुख्य आकर्षण एक्झिबिशन मॅच प्रेक्षणीय सामना आपल्या भेटीला येणार आहे. यावेळेला चेंडू ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ऋषभचा. इथे तुम्हाला अंदाजुंदी फटकेबाजी करून चालणार नाहीये. जर का चेंडू तुमच्या जवळ येत नसेल तर चेंडूच्या जवळ तुम्हाला जावं लागेल. तो आपलंसं म्हणत नसेल तर आपल्याला आपलंसं करावं लागणार आहे. म्हणताना जेव्हा अडला हरी आणि गाडवाचे पाय धरी त्यातली स्थिती इथे तुम्हाला करावी लागेल तर आणि तरच तुम्हाला धावा मिळतील. अन्यथा कोणत्याही प्रकारे चारा नाहीये. मोठा बॅट कमांडण्याचा प्रयत्न विवेक प्रयत्न जरूर करतायत परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीये. चेंडू अडवला गेलाय तोपर्यंत एकदा धावून कम्प्लीट सिंगलने धावपलक पुढे जात आहे. तीन चेंडूचा खेळ झालाय. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर चार धाबा धावपलकावरती. बघणारे प्रेक्षक म्हणत असतील चार धाबा झाले म्हणजे पहिले ओव्हर आहे की काय. नाही मित्रांनो ही दुसरी ओव्हर आहे आणि दुसऱ्या ओव्हर मधले अजूनही तीन चेंडू बाकी आहेत. कधी कधी होतं असं. तर तो पडई संघ काय जबरदस्त खेळ. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईडचा इशारा. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. पहा विशाल मात्रांनी ज्या प्रकारे प्रभावित करणारी कामगिरी केली ती अतिशय वाखाणण्याजोगे राहिले. आतापर्यंत ते झगडत होते फॉर्मसाठी आणि तो फॉर्म नेमका या स्पर्धेमध्ये आलाय. मागील वर्षी सुद्धा तीच त्यांची तुफानी पारी सर्व पाहत होते. गगनभेदी षटकार आणि आज सुद्धा तेच चित्र पाहायला मिळालं. आणि संपूर्ण सीझन आउट ऑफ फॉर्म राहिल्यानंतर सुद्धा ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. या बाला चेंडू खूप चांगल्या रीतीने फील्ड केलाय. लॉंग ऑनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे तो फेकी करेल तोपर्यंत एक धाव येताना दिसते. चार चेंडूचा खेळ झालाय. चार चेंडूच्या समाप्तीनंतर दापलकर दाबा आहेत पाच. अजूनही दोन चेंडूचा खेळाने शिल्लक आहे. काही अशी नेमके खेळाडू आहेत त्यांची फलंदाजी होते परंतु प्रणव ज्याची फलंदाजी झालेली आहे वाघोलीच्या ती आज या स्पर्धेमध्ये दिसलेली नाही आहे. चिंतेची बाब जरूर आहे परंतु मयूर आणि विपुलने प्रभावित करणारी कामगिरी केली. सो अनसीन हिरोज संघामध्ये जास्त असल्या कारणाने वाघोली संघ सुद्धा आता या स्पर्धेच्या मागील विजेतेपद पटकावल्यानंतर त्याच रंगामध्ये आलाय आणि पडई संघ सुद्धा त्याच जोमामध्ये आलाय. एक नव्याने ऍड झालेली गोष्ट म्हणजे नवाळे संघ हा वेगळ्या फॉर्ममध्ये आणि या स्पर्धेमध्ये चमकताना दिसतोय. सो हे बाटेल खूप चांगले रंगणार आहे. त्या अगोदर पुण्याच्या या चेंडूकडे जाऊयात. मोठा फटका शरीरापासून लांब अवे फ्रॉम द बॉडी फिल्डिंग झाली आहे फेकी. ओहो डायरेक्ट हिट काढायचा पर्यंत फसलाय आणि एकच धाव धावपळ कधी कम्प्लीट होत असताना दोन षटकाचा खेळ संपतोय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर पाच सात धाबा धावपळ करते टीम कोरोटी या संघाच्या. जोडी जमली ग अशी छत्तास पोरगी पुतली. तुझी माझी जोडी जमली ग अशी छत्तास पोरगी पुतली. कोरी 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 कोरी. थँक यू डीजे. गॅप वाढला गेलाय. फासला वाढत असताना आता अपेक्षेपेक्षा जास्त प्रयत्न वाढवावे लागणार आहेत. प्रयत्नाची मर्यादा थोडीशी उंचवावी लागेल इथे कोरोटीला जिंकण्यासाठी. विवेक नाईक मैदानाच्या आतमध्ये जरूर आहेत परंतु काय ते त्यांचे रंग दाखवतील का. एक हार्ड हिटर बॅटर म्हणून त्यांची एक ओळख आहे आणि त्या ओळखेप्रमाणे खेळ केला जाईल का. गोलंदाज गोलंदाजी मागवरती सात सात दादा सात. यश गोलंदाजी मागवरती तिसरं षटक हाताळण्यासाठी आलाय. समोर विवेक जबरदस्त ऍक्शन. शेनॉनच्या कॉपी बुक स्टाईल मध्ये गोलंदाजी केली जाते. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि वाईडचा इशारा. अतिरिक्त दाब येताना पाहायला मिळते. पहा षटक म्हणजे ज्यावेळेला रनअप स्टार्ट करते त्याच्या अगोदर शिवनारायण चंद सुनील नारायण आणि त्यानंतर ज्यावेळेला रिलीज करण्याची वेळ येते त्यावेळेला शेनॉन. मी संमिश्र अशी गोलंदाजी आहे यशची परंतु ही मुख्यतः शेनॉनची स्टाईल आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न
डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु लॉंग ऑन मिड ऑफचा क्षेत्ररक्षक येऊन फील्ड करेल मिड ऑनला, तोपर्यंत एक धाव पुढे शब्द धावून कम्प्लीट केली जाते. एकाने तितकासा फरक पडणार नाही आहे. इथे तुम्हाला सातत्यपूर्ण षटकार चौकाराची आतिषबाजी दाखवावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल. आणि ते फटके नाही आले तर मात्र पडईला इथे जल्लोष करण्याची संधी मिळणार आहे. जी आक्रमकता, जो आक्रोश, जो उत्साह पहिल्या इनिंग मध्ये दिसला होता तोच इथे दिसणार आहे. परंतु यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वन बाउंस सीमारेषा पार, चौकार चार धावांसाठी येताना पाहायला मिळतोय. तू तो रोलर से उड गया होगा, उडा तेरा बाप. अरे पब्लिक चिल्ला रही थी. थँक्यू डिझे. पब्लिक हेच मागत होती, ते आलाय चौकार विवेक नाईक यांच्या बॅट मधून. चर्चा करण्यास भाग पाडले गेलंय, विचार करण्यास भाग पाडले गेलंय, आणि हा विचार आता प्रदर्शित करण्याची वेळ आली आहे. तिसरा चेंडू यशचा विवेक यांच्या समोर. ओहो, थांबवलं गेलं शेवटच्या क्षणाला. आणि तर नवळे गावातील ग्रामस्थ आदरणीय बंडू नाईक, आपणास विनंती आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय. बंडूजी नाईक, आपणास विनंती आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. नवळमधील ग्रामस्थ, परंतु सध्या स्थायिक मला वाटते बोळींजमध्ये आहेत. आणि मी विनंती करेल आपणास की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय. आपलं हार्दिक स्वागत श्री गणेश मित्र मंडळ बोळींज क्रिकेट क्लब आणि विकास स्मृती चषक 2023 माध्यमातून. षटकार आलाय का? तर येस, इट इज गॉन फॉर सिक्स. विवेक नाईक ऑन फायर, सहा धाबा. क्रिकेट खेळू चला पाहू चला, खेळाडू जमले अनेक. क्रिकेट खेळू चला पाहू चला, खेळाडू जमले अनेक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक, बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. थँक्यू डिझे, थँक्यू डिझे. तीन चेंडूचा खेळ झालाय. धावपळकरती धावा जर आपण पाहिला तर 12 वेगानं वाढतात, 20 वरती जाऊन पोहोचले. अजून 31 धावांची गरज आहे, आणि 31 धावांची गरज असताना फक्त 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून दोन लगातार मोठे फटके म्हणजे षटकार या मॅचला वळवून वले निर्माण करून देऊ शकतात. 20 आहे दादा, 20 धावा. यश स्ट्राईक हिंट वरती विवेक नाईक, विकास पाटील स्मृती चषक, आणि या स्पर्धेमधील सर्वोत्तम क्षण. यशचा पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला भिरकावून दिला. शॅडम पुल करण्याचा प्रयत्न दिस टाइम आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक, झेल टिपला गेलाय आणि बेल मिळाली यावेळेला विवेक नाईक यांना. गॉन चला, खेळाडू जमले अनेक. क्रिकेट खेळू चला पाहू चला, खेळाडू जमले अनेक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक, बोलिंज गावी भरला या. थँक यू. विकास पाटील चषक आपण पाहतात, आणि जे विकासजी पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आहे. त्यांची शेवटची मॅच ही पडई संघाकडून खेळताना आली होती, आणि भाच्याने मामाला आउट केलं. संध्याकाळी काही खरं नाही, यश सुद्धा वाचा आहे विवेक यांचा. विवेक माघारी परतलत. नवीन बॅटर यश वजे, यश दोन बॉल. शेवटच्या अंतिम दोन चेंडू बाकी आहेत, आणि यश मध्ये सुद्धा ते कॅलिबर आहे. दोन चेंडू, दोन लगातार षटकार, मॅच मध्ये पूर्ण कमबॅक. काय तर कमबॅक होईल का? यश वजे, यश मागचा दरवाजा ओपन, पुढचा दरवाजा बंद. चोर गेलाय चोरी करून बोळींज वरून कोरोटीला. गॉन. तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल, अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. थैंक यू, थैंक यू.
कदाचित आज पडईकरांचा दिवस खूप मोठा आहे आणि विकास पाटील यांचा आशीर्वाद सुद्धा आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. संतोषजी मात्र खूप खुश आहेत कारण संघ थोडासा बहरामध्ये आहे, परंतु आमचे चंदू काका थोडेसे नाराज आहेत, ते सुद्धा बघावं लागेल. हॅट्रिकला 2000 रुपये, यश यांच्यासाठी लगातार 2 विकेट आलेले आहेत. पाहूयात या चेंडूवरती ती हॅट्रिक नोंदवली जाते का, या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक होतीये का. हॅट्रिकसाठी 1000 रुपये मंडळाकडून सुद्धा आहेत. मोठा फटका चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे, झालाय दगा, एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, 2 कंप्लीट. एखादा दिवा ज्या वेळेला भिजतो ना त्यावेळेला हवेचंच कारण फक्त नसतं कारणीभूत त्याला, कधी कधी त्यातलं तेल सुद्धा संपलेलं असतो. इथं ते चित्र दिसलंय आणि बाद झालेला सुद्धा बाद घोषित केला जाऊ शकणार नाही आहे. गडी 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. 3 षटकाचा खेळ संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा, येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये 29 धावांची गरज असणार आहे. चला शेवटचे चटक आणि यश यांच्यासाठी 2000 रुपये संतोषजी मात्रे यांच्याकडून देणार आहेत. गुगल पे द्वारे ते पेमेंट केलं जाईल. पहिला चेंडू मोठा फटका, इनसाइड आउट, क्षेत्ररक्षक आहे का, येस, जल टिपलाय, व्हॉट अ कॅच. आणि इथे विकेटची आता लाईन लागली आहे. हॅलो, आमचे लाडके सचिन आमचे उतरलेले आहेत, क्रिएटर आमचे रिंकू सिंग कोण बनतोय बघूया. थँक्यू 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 डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू, धन्यवाद धन्यवाद डीजे. पहा इथे सचिन मैदानाच्या आतमध्ये आलाय, परंतु इथे सचिन बनून चालणार नाहीये, इथे तुम्हाला रिंकू सिंगच बनावा लागेल, युवराज सिंगच बनावा लागेल, तर आणि तरच विजय शक्य होणार आहे. कारण 5 चेंडू 29 धावांची गरज आहे. ही मॅच संपल्यानंतर ड्रॉ टाकला जाणार आहे सेमीफायनलचा, नेक्स्ट मॅचचा आखू टप्प्याचा चेंडू यावेळेला बॅकफुटर जाऊन दिशा दिली गेली, चेंडू मिडू कव्हरच्या दिशेने चाललाय, पण आमच्याकडे वळतातनी सांगतात हा चेंडू सीमारेखा पार गेलाय, त्यामुळे 4 धावा घोषित केल्या जात आहेत. धन्यवाद डीजे. नवाळी संघांची जी प्रगती जी होत आहे 2016-2017 मध्ये, त्यांचे इथे कोच पेंडणेकर सर आज त्यांचा इथे खास सामने बघण्यासाठी, त्या पेंडणेकरचं एक जोरात स्वागत, कारण नवाळी संघांना 2016 पासून ते सहकार्य करतात, आम्ही वटारपासून त्यांना बघतोय आणि ते आज आलेले आहेत. पेंडणेकर सर म्हणून आलेले आहेत कोच नवाळी सरांचे. चला इथे पुन्हा एकदा चेंडू ज्या प्रकारे खेळला गेला होता, विकेटचं पतन, गडी बाद, सचिन यांना सुद्धा मागे परतावं लागतंय. विशेष सूचना अशी आहे की आता आपल्याला डगआउट आपल्याला खाली करायचं आहे, फक्त मान्यवरांसाठी डगआउट आहे, आपले आयोजक आपले स्टेज डगआउट नाही, स्टेज आपल्याला खाली करायचं आहे. फक्त प्रतिनिधींनी आयोजकांना माझी विनंती की सगळ्या लहान मुलांनी सगळ्यांनी डगआउट खाली करायचा आणि खेळाडूंच्या प्रेक्षकांनी पण डगआउट खाली करायचा. फक्त मान्यवर पेंडणेकर सर तुम्ही बसायचं आहे, दत्ताबुवा बसायचं आहे, चंदू भैगुवा बघायचं आहे, विजूभाऊ तुम्ही पण बसायचं आहे, तुमच्यासाठी ते डगआउट म्हणजे प्रेक्षक दुसऱ्या सर्वांनी खाली करायचं आहे. आता मान्यवर आपले माजी खेळाडू विकास बरोबर खेळला, त्या सगळ्यांना आम्ही निमंत्रण दिलं, त्यांना सगळ्यांना आम्ही बोलवलेलं आहे. आयोजकांना माझी विनंती आहे, त्यांनी मला विनंती की त्यांनी आपल्या आणि खुर्ची आपल्याला वर बसायच्या आहेत, खुर्ची आपल्याला वर आणायचे आहेत, खुर्ची आपल्याला वर आणायच्या आहेत, कळलं का, खुर्चीवर आणायच्या आहेत सगळ्यांना. आपल्याला अतिशय सुंदर फटका मारलेला आहे जितू यांनी, बघूया. आणि झेल सुटलेला आहे, 1 धाव मिळालेली आहे, कारण आता आपल्या मान्यवर आहे, मान्यवरांना बसण्यासाठी आपल्या जागा पाहिजे. सर्व सिनियर खेळाडू जे असतील विकास भवनच्या बरोबर खेळतात सर्वांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे.
शेवटचे आणि अंतिम दोन चेडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये, मात्र औपचारिकता शिल्लक आहे. सो रिक्वेस्ट आहे नवाळे संघ, बीआरसीचे नवाळे, आपण तयार राहायचंय आणि रामजी बाबा वाळून जाईल, आपण सुद्धा डगआउटच्या दिशेने मार्गस्थ व्हायचंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला शॉर्ट आर्म फूल केलाय, क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करेल, एक धाव. कदाचित आज कोरोटीचा दिवस नसावा, आजही आठवतंय कोरोटी संघाचा या हंगामामधील परफॉर्मन्स. उत्तरोत्तर ज्या प्रकारे त्यांनी प्रगती साधली होती, तृतीय पारितोषिकापर्यंत मजल मारली, मागील संडेला मागील रविवारी जर आपण पाहिले तर तिसऱ्या चौथ्याची मॅच खेळले होते. आज थोडेसे कमी पडतात आणि पडई संघ जो आतापर्यंत फॉर्मशी झगडत होता तो इथे कुरकुटी करताना दिसलाय. शेवटचा अंतिम चेंडू बॅकफुटर जाऊन खेळले गेलेत, एकच धाव, डाऊन कम्प्लीट, आणि अशा प्रकारे सामना संपलाय. सेमीफायनल मध्ये दाखल होणारा संघ ठरतोय टीम पडई, विजयी संघाचं अभिनंदन. थँक्यू थँक्यू थँक्यू. डीजे थांबवतोय, डीजे थांबवतोय कारण ट्रॉ टाकला जाणार आहे. चेतक वाघोली संघाचा संघ